नमस्कार, मी आरती औटी. MVTV च्या बातमीपत्रात आपले स्वागत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, गाढे पंडित तथा भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महानिर्वाण झाले. दरवर्षी 6 डिसेंबर या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे करोडो अनुयायी त्यांच्या उद्धारकर्त्याला भावपूर्व श्रद्धांजली वाहतात. 6 डिसेंबर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे चैत्यभूमी या स्थळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करण्यासाठी तसेच चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देशातील बहुजनांसाठीची प्रेरणा व अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे 6 डिसेंबर या दिवशी महाराष्ट्रातील व देशातील करोडो भीम अनुयायांची पावले चैत्यभूमीकडे वळतात. चैत्यभूमी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या पावलांची चाल 1956 पासून आजता गायत न थकता व न थांबता अव्याहतपणे सुरू आहेत. MVTV न्यूज. दिघातील भंगार व्यावसायिकांवर MPCB ची कारवाई. दिघा येथील भंगार व्यवसायावर MPCB ची कारवाई. सदर व्यक्तीचा दिघ्यात भंगार विक्रीचा व्यवसाय असून त्याच्या भंगार गोदामात आलेले प्लास्टिक व इतर वस्तूंवर प्रक्रिया केलेले रासायनिक द्रव पदार्थ शेजारील नाल्यांमध्ये सोडण्याचे प्रकार काही महिन्यांपासून त्याच्याकडून सुरू होते. याचा परिणाम म्हणून दिघा परिसरातील नागरिकांना चक्कर येणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे व धुरामध्ये प्रदूषण होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात येथील जागरूक नागरिकांनी नवी मुंबई पालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे लेखी तक्रार करत कारवाईसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेरीस या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भंगार व्यावसायिक यास नोटीस बजावून 72 तासात कारखाना बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. MVTV न्यूज. डेटा चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे सोशल मीडियावरील सुरक्षाबाबत होणार कायदा. डेटा चोरीचे प्रमाण काही गेल्या महिन्यांपासून खूप मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्याद्वारे नागरिकांची सर्रास फसवणूक केली जात आहे. ही डेटा चोरी थांबवण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केलेले आहेत. डेटा सुरक्षा कायद्याबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याचे वृत्त समोर आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. UTS ऍपद्वारे ऑनलाईन तिकीट काढण्यात झाले ठाणेकर स्मार्ट. लोकलच्या तिकिटांसाठी बुकिंग खिडक्यांसमोर रांगा अजूनही कमी झाल्या नसल्या तरीही मोबाईल ऍपद्वारे तिकीट काढण्यात आता हळूहळू प्रवासी सरावले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवर UTS मोबाईल ऍपद्वारे दर दिवशी 75,000 पेक्षा जास्त तिकीट विक्री होत असून ठाणेकर ई तिकीट काढण्यात सर्वात स्मार्ट ठरले आहेत. त्यानंतर एरोली, CSMT व कल्याणच्या प्रवाशांचा क्रमांक लागत आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. 2023 प्रकल्पानुसार CSMT पनवेल मार्गावर लोकल धावणार दर 2.5 मिनिटाला. रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल सेवेचे आगामी काळातील नियोजन सुरू असून 2023 पासून दर 2.5 मिनिटाला एक लोकल सोडण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला हार्बर मार्गावर 4,500 लोकल फेऱ्या सोडाव्या लागणार आहेत. सध्या या मार्गावर दिवसाला सरासरी 3,000 फेऱ्या सोडल्या जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. अनाधिकृत फेरीवाले मार्जिनल स्पेसवरील दुकानांवर पोलिसांची धडक कारवाई. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमण, अनाधिकृत बांधकाम या विरोधात महानगरपालिकेच्या 8ही विभागात कारवाई केली जात असतानाच आता प्रशासनाच्या रडारवर फेरीवाले, मार्जिन स्पेसवर अतिक्रमण करणारे शोरूम चालक दुकानदार असल्याचे स्पष्ट होत आहे. अशाच अनाधिकृतपणे सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करणारे फेरीवाले, मार्जिनल स्पेसवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने गेल्या 15 दिवसात केलेल्या धडक कारवाईतून तब्बल 14,17,700 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती प्रशासन कडून देण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.